नाशिक जिल्ह्यातलं भिंतघर हे गाव सध्या गुलाबी रंगामध्ये रंगलंय. पाहूया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. गुलाबी रंग केवळ हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर पिंक सिटी जयपूरचं नाव येतं. तत्कालीन महाराजा सवाई रामसिंह यांनी 1876 इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहराला गुलाबी रंगात रंगवून टाकलं होतं. याची साक्ष आजही इतिहास देतोय. अशीच ऐतिहासिक घटना नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर घडलीय. सुरगाणा तालुक्यातलं भिंतघर हे गाव संपूर्णतः गुलाबी रंगात रंगून गेलंय. महिला सबलीकरण आणि मुलींच्या शिक्षणाचा संदेश देण्यासाठी या गावानं हा नवा रंग परिधान केलाय. यामागची संकल्पना कोणाची होती, या गावातले अंतरंग काय आहेत, बघूयात विशेष वृत्तांत. नाशिक पासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर सुरगाणा तालुक्यात 80-90 उमऱ्यांचं सुमारे 350-400 लोकसंख्या असणारं हे भिंतघर गाव आदिवासी पाड्यातल्या इतर गावांसारखंच भिंतघर एक गाव. मात्र ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाचा कायापालट केलाय. शहरी भागात जिथं एका घरातल्या 4 भिंतींना वेगवेगळा रंग देण्याचा अट्टहास केला जातो, त्याचवेळी सर्व भेदभावाच्या भिंती तोडून एक गाव एक रंग ही संकल्पना रुजवत भिंतघर हे गाव एकाच रंगात रंगलंय. या गावचे प्राथमिक शिक्षक जितेंद्र गवळी यांची बदली होणार होती. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. घराघरात जाऊन पालकांच्या भेटी घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी गवळी सरांनी आग्रह धरला आणि पटसंख्या वाढवली. 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत त्यांची बदली होण्याची शक्यता वाढली होती. आपण या गावातनं गेल्यावर मुलींची शाळेतली संख्या कमी होऊ नये, मुलींच्या शिक्षणाचं महत्व कमी होऊ नये, पालकांनी मुलींना वेळेवर शाळेत पाठवावं यासाठी एक वेगळी कल्पना गवळी सरांना सुचली. 15 ऑगस्टला गावातल्या प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्याची संकल्पना मांडली. गुरुजींची ही संकल्पना ग्रामस्थांनी उचलून धरली. अवघ्या 2 महिन्यात संपूर्ण गावाचा कायापालट झाला. विशेष म्हणजे सरकारी अनुदान न घेता कोणापुढेही झोळी न पसरता मोलमजुरी करून ग्रामस्थांनी 1-1 रुपया जोडून गावाच्या रंगरंगोटीसाठी 1,00,000 रुपयांचा निधी उभा केला. रंगकाम करताना प्रत्येक घराच्या भिंतींवर शालेय शिक्षणाचं महत्व सांगणारे संदेश लिहिण्यात आले. जुन्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार यांनी घराची शोभा आणखीनच वाढली आहे. विद्यार्थी तरुणांनी आकर्षक चित्र काढून भिंती रंगवल्यात. महिलांनी जास्त मेहनत घेतली आणि स्वच्छता जी केली तर जास्तीत जास्त महिलांचं म्हणजे याच्यामध्ये कष्ट जास्त आहे. आणि मग 15 ऑगस्टला ठराव पास झाला की बा आपण करू आणि लगेच कामाला लागलो आम्ही. मग स्वच्छता केली, मग कलरसाठी बाहेर गेलो आम्ही, देशामध्ये काही मजुरी आणली सोडून आणि वरंगणी केली आणि लोकसहभागातून हे सगळ्या काही गोष्टीमध्ये आम्ही इथपर्यंत केल्या. गावात रोज सकाळी स्वच्छता केली जाते, सडामार्जन करून रांगोळी काढली जाते, आकर्षक फुलांची आरास काढून गावचे प्रवेशद्वार चौक सजवले जातात. गावातील चौकाचौकात पिण्याच्या पाण्यासाठी रांजण ठेवण्यात आले. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला कचरा पेटे देण्यात आल्या. गावाला सध्या महिला सरपंच लाभल्यात. त्यांच्याकडून महिला सबलीकरणासाठी मोठ्या कामाची आणि भावी पिढीकडून या कामात सातत्य टिकवण्याची मोठी अपेक्षा आहे. 1,000 रुपये जमवले आणि मग पूर्ण आमचे पोरे हे सगळं दिलं कलर, म्हणजे कोणी बाहेरचं ना आणता, पूर्ण दिलं करणार. मग पूर्ण बा महिलाची जास्ती सफाई दर दिवशी सकाळी संध्याकाळी पूर्ण. मग एक प्रत्येकाला डस्टबिन आणले आणि एक सुके कचरे आणि एक वले याची आणि मग पाणी ठेवण्यासाठी हे रांजून, म्हणजे कोणी जर बाहेरचा आला कोणी जर नसलं तर मग ते पाणी पिण्यासाठी. गावपूर्वी स्वच्छ राहायचं पण आता तर खूपच स्वच्छ आहे. सगळ्या घरांना एकच कलर दिले त्याच्यामुळे माझ्या गावाचा अभिमान वाटतो. याच्यातून संदेश मिळायला का आपण पण दुसऱ्या महिलांना थोडं समजायला पाहिजे की तुम्ही असं करा, रांगोळी वगैरे दुसरं शिकवायला पाहिजे. आपण पण शिकतो ना, आमच्या आपल्या घरच्यांना पण शिकवा.
आदर्श गाव कसं असावं याची प्रचिती भिंतघरला भेट दिल्यावर येते. केंद्र आणि राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत आदर्श ग्राम योजना सुरू केली. आमदार आणि खासदारांमागे राजकीय प्रशासकीय ताकद असताना देखील त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांचा विकास झाला नाही. या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम नाशिकचं हे गुलाबी गाव करत आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.